तर हे मित्रांनो, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर मित्रांनो, आज आलेलो आहे आम्ही पेरूच्या वाडीमध्ये. आज आहे सॅटरडे, तर चला म्हटलं नाशिकला एक पेरूची वाडी म्हणून आहे, तिथली मिसळपाव फेमस आहे. तर आलेलो आहे आम्ही पेरूच्या वाडीमध्ये. चला आतमध्ये जाऊया, तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने आहे पेरूची वाडी. हे बघा, इथून एंट्री आहे. चलो, हो आदू आहे, आमच्या मिसेस आहे. पक्ष्यांची वाडी इथे पूर्ण काय आहे, 350 प्लस परदेशी पक्षी आणि प्राणी, बेलनौरे पक्षी, हे सगळे या ठिकाणी आहेत. या वाडीमध्ये इतके प्राणी अवेलेबल आहे. अशी ही एंट्री आहे पेरूच्या वाडीची. चुलीवरची मिसळ जी आहे ती मिळते इथे. इकडे पूर्ण सिटिंग आहे, बसण्याकरिता आहे. बघा, इथे पण लिहिलं आहे पक्ष्यांची वाडी. बोटिंग, गेम झोन वगैरे सगळंच आहे. हे बघा, वेटिंग सेक्शन, इकडे वेटिंग सेक्शन आहे या ठिकाणी. कारण की वेटिंग राहतं सॅटरडे संडे मॅक्झिमम. आता आम्ही आलेलो ऑट टाईमला, त्यामुळे इथे वेटिंग नाही आहे आज. आणि हा आमचा आदू इथे आल्यानंतर हा एक छोटासा ऑटो लागलेला होता इथे ओपन. तर इथे पूर्ण असे जांबाचे झाड आहे. बघा, आणि इथे ग्रीन प्लॅनेट प्लांट एनर्जी म्हणून आहे इथे, जी प्लांट एनर्जी. आतमधून आतमधून तो आधी झाडावर बसतोय, पेरूच्या झाडावर. ये ना, ये ना, ये इकडे ये. अदू काय खातो? अदू दही, अदूचं फेवरेट दही, मिसळ पाव. पान स्टॉल पण आहे या ठिकाणी आतमध्ये. खूप छान बनवलेलं आहे. जा जा जा, हळू हा, हळू हा, बरोबर पकडून. हा हळू हळू हा. अरे ते टाईट नाही करायचे पाय, सोड ये. लहान मुलांना असं
या ठिकाणी खेळण्याकरिता. बघ लेडीज सामान राहिलं काही घेण्याकरिता तर 100% लेडीज ट्राय करतात. हळू चला आता दुसरीकडे जायचं. चलो नाही म्हटलं इकडे अजून काय आहे. फोटो काढत नाही आम्ही, तू जा. पडेल रे पडेल पडेल. थांब आई बसवते थांब. ओल्ड इज गोल्ड सायकल जुन्या काळातली. इकडे बघ आधी आधी इकडे बघ. इकडे बघ आधी. आणि इथे इथे इकडे जाऊन येऊ ना. झुला येताना येताना थांब. झुले पण आहे इथे. आदुला झुला झुलायचंय. हळू हळू तू बसते त्याच्यासोबत. 30 रुपयाचे 60 रुपये. थांब थांब मी देतो तुला तुला. ये थांबायचं नाही हा, उतरायचं नाही लगेच, थांबू द्यायचं. हा काय झाले उरत नाही ना, तू छोटा आहे ना म्हणून. पेरूची वाडी बघा, छोटे छोटे पेरू लागलेले आहे या ठिकाणी. झुला झुलून झाल्यानंतर आम्ही आता परत एक राऊंड मारतो. खूप ऍक्च्युली खूप मोठा आहे हे. बघा भाजीचं पण आहे इथे आतमध्ये. गवती चहा ताज ताज भाजीचं पण आहे. हे बघा इथे आता थोडस पायऱ्या लावून ब्रिज बनवलेला आहे. जसं निसर्गात आल्यासारखं त्यांनी थीम बनवलेली आहे. अच्छा हे ऑलरेडी म्हणजे असं असेल त्यांनी ते बन कॅनल टाईप बनवलेलं आहे.
निसर्गातच आल्यासारखं बनवलेलं आहे. म्हणजे यांनी हे पेरूची शेती वगैरे असेल तर त्यालाच त्यांनी पेरूची वाडीमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. अशा पद्धतीचं बनवलेलं आहे. राजू आता गाडी चालवतो. स्टॉप करा, स्टॉप करा थोडं. हां आता काढ, फोटो काढू दे. आधीची आई फोटो काढते आधीची. वा फोटोग्राफर. हा स्टार्ट सरळ पकडायचं. हा हा आदूला येते गाडी, ऑलरेडी चालवत आहे ते आदूला गाडी. बरोबर पलटवायचं, टर्न करायचं. लहान मुलाकरिता आपण भरपूर आहे. कुठे गेला अदू? नाही त्याला माहित आहे ना, चढतो तो. हा के चल चढ. तर म्हणजे पेरूच्या बागमध्ये सगळं अवेलेबल आहे. लहान मुलापासून मिसळपाव, सर्वात मेन मिसळपाव इथली. मिसळपाव खूप टेस्टी आहे. आम्ही खाल्लेली आहे, खूप टेस्टी मिसळपाव आहे. प्लस पेरूची आईस्क्रीम पण आहे इथे. पेरूची आईस्क्रीम कशी लागली? ॲक्च्युली गौरीचा आवाज गेला आहे, तरी पण आईस्क्रीम खाल्ली, कमी खाल्ली, पण टेस्ट तर करावं लागेल. इथे आल्यानंतर पेरूची आईस्क्रीम, लस्सी पण आहे, पेरूची लस्सी. मेनू कार्डचा फोटो नाही काढला, मेनू कार्डचा फोटो नाही काढला. ऑनलाईनमध्ये आहे मेनू कार्ड त्यांचा. तर एकूण एक वस्तू मस्त आहे. पेरूची आईस्क्रीम खूप क्लास लागली. दादू खेळतोय. ये खूप सिस्टमॅटिक. म्हणजे ऑलरेडी इथे झाडं असेल, शेती असेल हे पेरूची, तर मग त्या पेरूच्या शेतीनंतर यांनी इथे पेरूची वाडी तयार केली असेल. हां चल गौरीचा एक फोटो काढूया. छान सेंटरला आहे, सेंटरला. आज अजून खेळून व्हायचं आहे. आम्ही तेवढ्या वेळामध्ये फोटो सेशन केलेलं आहे. झालं एक रिटर्न येता येता एक झाड दिसला. हा बघा किती युनिक झाड आहे. स्टेप बाय स्टेप, जसं स्टेअर्स कसं असतात ना तसा टाईप आहे हा. हे बघा स्टेअर्स टाईप असं राऊंड होऊन वर आला आहे. आणि वरच्या साईडने जर बघितलं तर बरोबर सर्कल दिसतोय, बट ॲक्च्युअलमध्ये हा स्ट्रेट सर्कल नाही आहे, स्टेप बाय स्टेप आहे. स्टेप बाय स्टेप बघा, हा पान नंतर हा नंतर हा हा स्टेप असं वर आलेलं आहे. युनिक झाड आहे. चलो आदू चला. एक्झिट नाही. हे होती पेरूंची, पेरूची वाडी. रिजनेबल प्राईजमध्ये इथे मिसळपाव आहे अँड ऑल, आईस्क्रीम वगैरे पण आहे. तर परत भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ
आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला येणारे सगळे व्हिडिओज लवकरात लवकर पोहोचतील. तोपर्यंत बाय बाय. तर ही पार्किंग एरिया.